तर मला गिफ्ट्स आलेले आहेत आणि ते काय गिफ्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आणि आता आम्ही चाललो आहोत परत 99 मार्केटमध्ये. हे असे छोटे छोटे हँडल करण्यापेक्षा ना सर्व एका ह्याच्यामध्येच राहतो. ते पण चालू आहे, मी डेकोरेशन तुम्हाला दाखवते आणि फायनल लुक हा तुम्हाला बारशेच्या दिवशीच मिळेल. नमस्कार सरांना, स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर काल बाबूला वॅक्सिन दिलं आणि त्याला खूप ताप वगैरे आला होता. अजून पण आज दुसरा दिवस आहे तरी त्याला थोडा थोडा ताप होता. तर मी माझ्या मिस्टरांना घरी बोलून घेतलेलं. तो एवढा नरमला होता आणि त्याची काही हालचालच नव्हती. इवन खूपच मला वाईट वाटत होतं त्याने बघून. तर आता तो थोडा ठीक आहे. त्याचा पायसुद्धा सुजला नाही, कारण की खूप जणांचे पाय वगैरे पण सुजतात. मी त्याला बर्फाचं वगैरे शेक दिलेलं, थोडंसं एक्सरसाइज केली त्याच्यामुळे. आणि आता आम्ही चाललो आहोत परत 99 मार्केटमध्ये. मी आता सासरी जाणार आहे, तर सासरी मला काय काय साहित्य लागणार आहे तर ते मी आता तिकडून घेते. आणि विरारचा मी ॲड्रेस टाकला होता तो 99 मार्केटचा, पण ते बंद आहे. माझे मिस्टरसुद्धा गेले होते, म्हणजे मिस्टर आणि सासू गेले होते घ्यायला, तर तेव्हा ते बंद होतं. आता पाऊस नाही आहे, बाबूला सुद्धा मी घरीच ठेवलं आहे, झोपवलं आहे. आम्हाला दुपारी जायचं होतं पण दुपारी तो उठला होता म्हणून मग ते राहून गेलं. जाते मी तिथे आणि तिकडे काय काय घेते ते मी तुम्हाला दाखवते. तर मी इथून घेतलेला आहे कपडे सुकवायचा स्टँड, दोन घेतले, एक आमच्यासाठी आणि एक बाबूच्या मुलांसाठी. आणि अजून काय काय घ्यायचं ते बघते. बास्केट असतो ना बाबूचं, बास्केट बघतो ते शोध. अंकल भैया बेबी का बास्केट राहतो तिथे कोणता पण ग्रीन ब्लू. ठीक आहे, ब्लू दे ते बघा. वरती बास्केट आहे, माझ्या घरी रेड कलरचा आणि मी आता इथे ब्लू कलरचा घेते. ब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू. हा हा, अजून काय काय घ्यायचं तरी हे दोन घेते. जरा इथे ठेवते आणि बाकीचं शिकते. मी अजून इथून एक बादल्या पण घेते. बाबूची कपडे स्पेशली ठेवायला ते असतात ना, आपण कपडे धुवायचे ते. आणि एक डस्टबिन पण घेतलं आहे बेडरूममध्ये ठेवायला, त्याचे डायपर टाकण्यासाठी. आता अजून बघते काय ते जसं दिसेल तसं घ्यावं लागेल, जसं ठरवून ना लेकी हेच घ्यायचं. तर मी आता काय काय सामान आणलं तिकडून ते मी तुम्हाला आता दाखवते. हे जे कपड्याचं स्टँड होतं बाबूचं ते मी दोन घेतलं आहे. आणि हा बास्केट घेतला आहे, एक माझ्याकडे आहे पण एक सासरी नेण्यासाठी घेतला आहे. आणि एक डस्टबिन बॅग घेतली, सॉरी डस्टबिन घेतलं आहे आणि डस्टबिन बॅग्स पण घेतले आहेत. ह्याच्यामध्ये तीन आहेत डबे, तर तुम्ही मेडिसिन्स वगैरे लागत ठेवू शकता. आणि तिथे डस्टबिनचे हे बॅग्स आहेत ना, हे 100 तीन आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे असतात. रोडवर पण 100 तीनच आहेत ना मम्मी. हा, पहिले 4 मिळायचे पण आता भाग वाढला म्हणून तीनच होतात. बादली घेतो आणि बाकीचं जर आम्हाला काही सामान लागलं तर विरारला पण आहे 99 मार्केट. तर तिथे जाऊन म्हणजे आता मिस्टर गेले होते एकदा, पण ते दुसरीकडे गेले होते, जो ॲड्रेस होता त्याच्यावर. आणि तो जर परत दुसरीकडे म्हणजे आता जे प्रॉपर ॲड्रेस आहे तिथे गेला, आता ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते. तर आता बघूया पुढच्या पार्टमध्ये म्हणजे नंतर काय होते मी तुम्हाला नंतरच दाखवते. आता सध्या तरी इथपर्यंत सर. तर आज बारसा आहे आणि बारशानिमित्त मी आणलेलं आहे रिटर्न गिफ्ट्स. यांना मला गिफ्ट्स दिलं, मी आणलं नाही सॉरी. तर मला गिफ्ट्स आलेले आहेत आणि ते काय गिफ्ट्स आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे ते साबण, आणि हे साबण मला दिलेलं आहे माझी फ्रेंड आहे, म्हणजे आम्ही डोंबिवलीला राहायचो तर तिकडची एक मुलगी आहे आणि तिने, ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तर तिने हे साबण बनवले आहेत खास मुलांसाठी. हे मुलांसाठी तुम्ही म्हणजे बेबी, जे न्यूबॉर्न बेबी आहेत ना, त्यांना सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर मी सुद्धा यूज करणार आहे. आणि आता सध्या मी हिमालयाचा यूज करते, आता नंतर हे मी यूज करून बघणार आहे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईनचे तिने दिले ते बघा. इथे आहे टेडी बिअर, ह्याच्यामध्ये तिने ग्रीटिंग्स पण दिलंय मला बनवून, पण त्याच्यामध्ये माझ्या बाबूचं नाव आहे त्यामुळे मी तुम्हाला शो नाही करणार आहे. तर तुम्हाला बारशाला दिसेलच. हे बघा, एक नॉर्मल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा स्टिकर आहे बेबीचं. हे आहे टेडी बिअर, इथे आहे छोटेसे पाय, हे आहे छोटंसं खेळणं, हे सुद्धा खुळखुळ आहे. ही आहे दुधाची बॉटल आणि हा आहे पाळणा. मस्त आहे ना. आणि त्याचप्रमाणे तिने मला दिलेला आहे, अजून दिलं आहे, पण त्याच्यामध्ये हे जे स्टिकर आहेत ना ते उलटे होत नाहीत, मला तुम्हाला नाव कळेल.
तर हे पॅक करू. हे ह्याच्यामध्ये तिने मस्त पिशवी पण दिली आणि पिशवीवर लिहिलेलं आहे इट्स बॉय. तुम्हाला गर्ल्स हवं असेल तर ती गर्ल्स सुद्धा बनवून दे. आणि दिवस फक्त बाळाचे साबण नाही मागत, ती आयुर्वेदिक वेगवेगळे प्रोडक्ट सुद्धा बनवते. प्लस आपले आपण जे मोठे माणसं त्यांचे सुद्धा साबण आणि तिच्याकडे आहे ना मस्त चंदन्स आणि याचे वेगवेगळे आयुर्वेदिकचे पावडर्स पण आहेत. मी सुद्धा पहिले एक वर्षापूर्वी आहे ना उठणं मागवलं होतं असंच थोडं मस्त सुगंधासाठी आणि ते खूप छान आहे आणि मी परत त्यांच्याकडून उठणं आणि चंदन मागवलं आहे. तर हे ही पिशवी पण खूप छान मस्त दिली आहे ना दिदी. तर आता हे मी करणार आहे पॅक आणि जे जे छोटे छोटे मुलं येतील ना आता बारशाला बाबूसाठी तर त्यांना मी गिफ्ट देणार आहे. तर हे सुद्धा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल किंवा तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल फक्त बारशा नाही तर बेबी शॉवरला किंवा तुम्हाला स्वतःला दुसऱ्याला कोणाला गिफ्ट द्यायचं आहे म्हणजे समजा त्याचा बेबी शॉवर आहे आणि तुम्हाला त्याला गिफ्ट द्यायचं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता. तर मी तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर देते आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करते आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे आहे मुंबईमध्येच त्यामुळे हे आहे तिने लगेचच आदल्या दिवशी मला डिलिव्हर केलेलं म्हणजे समजा काल डिलिव्हर केलेलं तर तिने मला लगेचच दुसऱ्या दिवशी मिळालं त्यामुळे लेट डिलिव्हरी पण नाही आहे. आणि असे खूप सुंदर आहे आणि त्याचा सुगंध सुद्धा येतोय साबणांचा असं वाटतं. माझ्या मिस्टरांना सुद्धा आवडला म्हणजे मिस्टर व्हिडिओ करतात त्यांना सुद्धा खूप आवडलं छान वाटतं ना. आता मी बाहेर जाते आणि बाहेर आम्ही घरातच बारसं करायचं ठरवलं तर बाहेर मी डेकोरेशन जे आले आहेत माणसं तर ते डेकोरेशन करतात ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यांचं सुद्धा तुम्हाला आमचं डेकोरेशन बारशाचं आवडलं तर तुम्ही त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता मी बाहेर आली हॉलमध्ये आणि हॉलमध्ये डेकोरेशन चालू आहे ते मी डेकोरेशन तुम्हाला दाखवते आणि फायनल लुक हा तुम्हाला बारशाच्या दिवशीच मिळेल. ते बघा मस्त असं सजला जातोय. इथे फ्लॉवर्स लावलेले आहेत आणि आमचा एवढा असा 10x10 feet हा हे रूम्समध्ये आम्ही मस्त डेकोरेशन केलं. आणि तुम्हाला सुद्धा असं डेकोरेशन हवं असेल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुमचं नाव आणि तुम्ही कुठे कुठे वर्क केलं किती वर्ष केलं आहे सर्व मला ह्या व्हिडिओमध्ये सांगा. छत्रपती डेकोरेटर्स कॅटरिंग अँड आमचे इव्हेंट प्लॅनर्स आहे. ओके. तर ऑल मुंबई कुठे पण आम्ही काम घेतो. तुम्हाला हवं असेल तर ताईंकडे मी कॉन्टॅक्ट देतो. तुम्ही लाईक करा शेअर करा त्यांचं चॅनल आणि आमचं पण डेकोरेशन. आणि डेकोरेशन आवडलं असेल तर त्यांना तुम्ही ऑर्डर्स पण देऊ शकता आणि खूप रिझनेबल रेट्स मध्ये त्यांनी मला दिलाय. जो काय रेट आहे तो तुम्हाला ते तुम्हाला सांगतील असं. आणि हे डेकोरेशन आम्ही अजून खूप सारे त्यांनी वर्क केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला त्यांच्या पेज नाही आहे ना इंस्टाग्रामवर पेज पण आहे ते मी तुम्हाला शो करेन डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर पण देईन. आता कसं डेकोरेशन करतात ते मी दाखवते. ऑर्डर केले ते पण मी तुम्हाला दाखवते. हे आहे मेकअप साठी म्हणजे सर्व पसर माझ्याकडे ना हे पण आहे बघा. हे असे छोटे छोटे हँडल करण्यापेक्षा ना सर्व एका ह्याच्यामध्येच राहतं. ते काय ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा ते खूप मोठं आहे एवढं मोठं होतं. आणि नंतर तुम्ही त्याला हे असं करू शकता एवढं छोटं म्हणजे टाईटली करू शकता. ह्या आतमध्ये चैन पण दिली आहे त्यांनी. आणि हे मला मिळालं आहे विथ डिलिव्हरी 300 रुपये 300 का 350 रुपये हे बघा. आणि याचा कपडा पण छान आहे आणि खूप वेगवेगळे कलर्स होते वेगवेगळे डिझाईन्स होते पण मी मला हे आवडलं कारण की ह्याच्यामध्ये ऑलरेडी मेकअपचं सर्व शो केलं आहे त्यांनी छान छान इमेजेस. आणि हे असं तुम्ही लावून हे बघा इथे असं लावू शकता. एक मिनिट वेळ लागतो आणि असं सॅकसारखं पण थोडं खाली गेलं असं सॅकसारखं पण तुम्ही नेऊ शकता. म्हणजे मी तरी मेकअपसाठी मागवलं तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल कसं पण ऑर्डर पाहिजे लिंक हवी असेल तर मी हवी म्हणजे हवीच असणार तर मी ही डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आता मी लागते आहे तयारीला आणि माझा बाबू आज मस्त शांत झोपला आहे. त्याला काल डॉक्टरकडून आणलं त्याला बरं नव्हतं बाहेरच्या वातावरणामुळे त्याला थोडा त्रास होत होता तर तो आता सकाळपासून झोपला आहे. तोपर्यंत म्हटलं मी माझी तयारी करून घेते आणि बारसं स्टार्ट होणार आहे. माणसं 4 वाजता जायला चालू होतील आणि आता किती वाजले 1 वाजले तोपर्यंत मी पहिले क्रिम्पिंग करते. मी घरीच मेकअप करणार आहे आणि माझा लुक हा तुम्हाला बारशाला बघायला मिळेल.